आज आपण तांदळीची भाजी कशी करायची हे बघणार आहोत. हे बघा माझ्या शेतातली ही तांदळीची भाजी, आत्ताच फ्रेश घेऊन आलेत हे. आणि आता मी निवडून दाखवते कशी निवडायची ती तांदळीची भाजी. तांदळीची भाजी ही एकदम चांगली भाजी असते बरं का, खायला पण एकदम छान लागते. आणि ह्याच्यात काय फक्त मीठ टाकलं, लसूण टाकलं ना तर खूप छान लागते. आता ही तांदळीची भाजी ताजी ताजी आहे आपल्या शेतातली. ही पानं बघा अशी बघायची, त्या पानाला कुठं होल आहे का, तर आपली भाजी एकदम चांगली आपल्या शेतातली आहे, त्याच्यामुळं खूप चांगली आहे ती भाजी. तरी पहिल्यांदा हे असं त्याचा फक्त शेंडा निवडून घ्यायचा, हे कोळ आहे हे ते घ्यायचं आपण असं, आणि हे पण असं घ्यायचं. हे जर कठीण असेल तर हे साईडला टाकायचं. हे बघा हे आता हे पान बघितलं मी इकडं इकडं, ह्याला कुठं काही नाही ना, नाही मग ही अशी आपण निवडून घ्यायची भाजी. हे चांगलीच आहे भाजी. आता ते एखादं पान असते असं की त्याला होल असते, मग ते साईडला काढायचं. हे पान बघा आता मी दाखवते, ह्या पानावरती असं पांढरं झालेलं आहे हे पान, तर हे पान आपण काढून ते साईडला टाकायचं, हे घ्यायचं नाही. अशी चांगली भाजी निवडून घ्यायची ही अशी. हिला एवढी अशी निवडून अशीच निवडली तरी चालते, हिला काही बारीक चिरायची नाही काही नाही, अशीच करायची भाजी. ती कोवळी कोवळी आहे भाजी, कोवळी आहे ती सगळे घ्यायचे देठापर्यंत सगळी भाजी घ्यायची. हे बघ कोवळी आहे भाजी, तिथपर्यंत हे अशी आपण निवडून घ्यायची. आता हे पान आहे हे थोडंसं आपलं थोडंसं चिरलंय तरी पण हे मी घेत नाही पान, अशी बघायची बारीक बघून घ्यायचं ते पान चांगलं आहे. भाजी निवडली होती ना आपण, भाजी निवडल्यानंतर बघा मी ही दोन पाण्याने भाजी धुवून घेतली. नंतर त्यात थोडंसं नमक टाकायचं आपण, आता ह्याच्यात नमक का टाकायचं या पाण्यात, कारण भाजीचे पानं असतात ना आपण शेतातून आणलेली असते ही काढून, तर जर का त्याच्यावरती काय असेल म्हणजे एखादं थोडीशी नॉर्मल कीड वगैरे राहिली असेल तर ती निघून जाते त्या मिठाच्या पाण्यामुळे. आणि पुढं नंतर अशी चांगली पिळून घ्यायची भाजी, सगळी पूर्ण पाणी काढायचं आणि इथं नितळ ठेवायची. हे असे दाखव असं इथं अशा पूर्ण आपण काढून हे नितळ ठेवली भाजी, अशी तिरपी करून आता ठेवली. आता आपण इथं कढई तापत ठेवलेली आहे, कढईमध्ये कढई गरम झालेली आहे. आपण आता कढईमध्ये तेल टाकूया, तांदळीच्या भाजीला तेल असलं जास्त तर खूप छान लागते. आता मी थोडं तेल टाकलेलं आहे, नंतर भाजी पूर्ण शिजून झाली की वरनं पुन्हा थोडंसं तेल आपण टाकूया. तर हा लसूण आहे मी बघा बारीक ह्याच्या चकत्या करून घेतल्यात, लसूण तो बारीक चिरलेला आहे चांगला, एकदम पातळ अशी काप केलेत. तर आपण लसूण अशी पातळ काप केला तरी चालतो, किंवा लसूण असं सोलून घ्यायचा आणि तो ठेचून घ्यायचा, एकदम छान स्वाद लागतो त्या भाजीला. आता मी बघा हे लसूण असं टाकते तेलात, असा पण मधून अजून खायला भाजीच्या मधून अजून तो खायला एकदम चांगला वाटतो. आता ही बघा भाजीतलं पाणी आपलं नितळलेलं आहे, तो तिकडे लसूण पाळा चांगला तेलात हे झाला तडतडलाय. लसूण चांगला आपला तडतडला आहे, आता मी त्याच्यामध्ये अशी भाजी टाकते. मीठ लगून टाकायचं ना, मीठ नंतर टाकायचं, कारण या भाजीमध्ये पाणी असतो ना, ते पाणी पूर्ण आटून घ्यायचं नंतर मीठ टाकायचं. आता हे भाजीमधलं आपलं पाणी कमी झालं ना की नंतर आपण ह्याच्यात मीठ टाकणार आहोत, तोपर्यंत ही भाजी
असं शी करायचं, जरा हलवायचं अजून एकदा आणि मग मीठ टाकायचं. बरं त्याला पाणी सुटले भाजीला. नुसत्या मिठाचीच भाजी चांगली लागते, याच्यात काही मिरची वगैरे टाकायची नाही, काही नाही. फक्त मी लसूण टाकला ना, लसूणचं प्रमाण जेवढं जास्त असेल ना तेवढ्या भाजीला वास खूप छान येतो, एकदम चांगली लागते भाजी चवीला. ही रान भाजी आहे, बारीक पानाची भाजी बघून घ्यायची. आता निवडताना मी तुम्हाला भाजी दाखवली ना, तशा पानाची भाजी पाहिजे. बाजारात विकायला ती मोठी पानाची भाजी, तिला काही चव नसते त्या भाजीला. ही अशी भाजी चवीला खूप छान असते. हा, त्या भाजीचं आपल्या पाणी जरा कमी झालेलं आहे, पाण्याचा अंश कमी झालेला आहे बघा, कमी झाले. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकू. तर नेहमी काय करायचं, तांदळीची भाजी आपण करताना ना मिठाचं प्रमाण कमी टाकायचं, कारण ह्याच्यामध्ये जेवढं मीठ कमी असेल ना तर भाजी चांगली लागते, नाही तर लवकर खारट होते. थोडं जरी प्रमाण जास्त झालं की खारट होते भाजी. आता मी मीठ टाकले, आपली भाजी तयार आहे. आता ह्याच्यावरती आपण नंतर पुन्हा एकदा तेल थोडं सोडायचं. भाजी खूप छान लागते बघा, भाजी कशी छान झाली आहे. आता मी तेल थोडं अजून सोडते. आपली भाजी तयार आहे बघा. आपण भाजीला कधी जास्त शिजवायची नाही, पालेभाजी जेव्हा असते ना तिला जास्त शिजवायची नाही, त्यातलं जीवनसत्व नाहीच होतं, म्हणून भाजीला जास्त शिजवायची नाही. असं पाणी कमी झालं, लगेच भाजी आपण काढून घेणार आहोत. गॅस मी बंद केला, आता भाजी काढून घेते. तांदळीची भाजी आपली तयार आहे.